सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साधारणतः 9 महिन्यांपूर्वी उभारण्यात आला. बरोबर 9 महिन्यांनंतर हा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकाचा दाखला देत त्यावरून काँग्रेस माफी मागणार का असा थेट सवाल केला. पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का. काँग्रेसनी ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गुळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. 9 महिन्यांपूर्वीचा पुतळा कोसळला मात्र 66 वर्षांपूर्वीचा प्रतापगडावरील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आजही दिमाखात उभा आहे अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे. 30 नोव्हेंबर 1957 रोजी या पुतळ्याचं अनावरण नेहरूंनी केलं होतं. अनावरणाच्या कार्यक्रमात नेहरूंनी शिवरायांबद्दलचे विचार मांडले होते. काय म्हणाले होते ऐका. बचपन से शिवाजी महाराज एक मेरे दिल में बहुत ऊंचा दर्जा रखते थे और ये देश के इन्हें गिन जो सैकड़ों हजारों बरस में हुए हैं उनमें उनकी गिनती थी. याद रखिए खाली एक महाराष्ट्र के महापुरुष नहीं बल्कि सारे भारत के महापुरुष थे. किसी भी भारतवासी के लिए चाहे वो किसी प्रांत प्रदेश में रहे चाहे कोई उसका धर्म हो या जाति हो हरेक को इस सहूलियत इनकी शक्ति इतनी हो गई कि उनका सामना नहीं कर सकते. तो हमें ये सबक सीखना है